शायद शालिनी मॉल। मॉल को बोल रही थी राइट लगा नमस्कार मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत आनंदकुंज या ठिकाणी। आनंदकुंज हे शाहूपुरी तालुका जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी करंजपेण गावामध्ये एका टेकड्यावरती वसलेलं निसर्गोपचार केंद्र आहे। या ठिकाणी असाध्य व्याधी जे असतात, जसे डायबिटीस असो, कॅन्सर असो, किंवा वजन कमी करणे, वजन वाढविणे, किंवा इतर ज्या व्याधींवरती ॲलोपॅथीमध्ये उपचार नाही आहेत किंवा असले तरी ते त्रासदायक असतात, अशा प्रकारच्या व्याधींवर या ठिकाणी उपचार केले जातात। त्यासाठी निसर्गोपचार, योग, शिवांबू थेरपी, नॅचरोपॅथी, आयुर्वेदिक चिकित्सा यांचा या ठिकाणी उपयोग केला जातो। तर या ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत आणि तज्ज्ञ डॉक्टर्सच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी विविध उपाय किंवा उपचार हे विविध व्याधींवर केले जातात। आता या ठिकाणी पोहोचण्यासाठी आपल्याला आधी कोल्हापूरला यावं लागतं आणि कोल्हापूरला आल्यावर कोल्हापूरमधून साधारणपणे रंकाळा तलाव जो आहे त्या रंकाळा तलावापासून एक रस्ता सरळ कळे या गावामध्ये येतो। वास्तविक हा रस्ता जो आहे हा कोकणाकडेच येतो। तर तिथून एक 15 ते 20 किलोमीटरवरती कळे नावाचं गाव आहे। कळे नावाच्या गावामध्ये तुम्ही आलात की तिथून दोन फाटे फुटतात। एक उजवीकडचा फाटा जो आहे तो अनुस्कुरा घाटातून राजापूर, रत्नागिरी जिल्ह्यातील जे राजापूर आहे त्या ठिकाणी उतरतो, आणि दुसरा रस्ता जो आहे साधारणपणे डावीकडचा म्हणा किंवा सरळ येतो तो रस्ता गगनबावडा घाटातून वैभववाडी, कणकवली, तळेरे या ठिकाणी कोकणामध्ये उतरतो। तर तुम्ही ह्या कळे गावामध्ये आलात की तुम्हाला अनुस्कुरा घाटाचा जो रस्ता आहे साधारणपणे उजवीकडचा तो रस्ता तुम्हाला धरायचा आहे, आणि तिथून आपल्याला एक 15 किलोमीटर आल्यानंतर आपल्याला बाजार भोगाव हे गाव लागतं, आणि बाजार भोगाव ह्या गावाच्या नंतर आपण करंजपेण या गावामध्ये पोहोचतो। करंजपेण गावाच्या पुढेच अनुस्कुरा घाट सुरू होतो आणि तो घाट खाली रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राजापूर तालुक्यामध्ये उतरतो। तर या ठिकाणी सह्याद्रीच्याच, कारण अनुस्कुरा घाट हा पूर्णपणे सह्याद्रीच्या रांगांमध्येच असल्यामुळे, घाटावरून कोकणामध्ये उतरणारा रस्ता असल्यामुळे हे जे केंद्र आहे, जे आनंदकुंज आहे, हे अगदी सह्याद्रीमध्येच वसलेलं आहे। कारण अनुस्कुरा घाटाची सुरुवातच या करंजपेण गावातून होते आणि त्यामुळे अगदी सह्याद्रीच्या टॉपवरच आपल्याला हे निसर्गोपचार केंद्र जे आहे, जे आयुर्वेदिक केंद्र जे आहे ते आपल्याला इथं दिसतं। आता हा सनराईज सूर्योदयाचं दृश्य बघतोय आपण। तर हे जे केंद्र आहे ते या सह्याद्रीच्या रांगांमध्ये अगदी माथ्यावर, सह्याद्रीच्या माथ्यावरच वसलेलं आहे, त्यामुळे इथे थंडी चांगलीच जाणवते आहे। कारण की आता डिसेंबर महिना आहे, आज डिसेंबर महिन्याची 28 तारीख आहे, त्यामुळे थंडी चांगलीच आहे। इथे जे रुग्ण आहेत त्यांच्या राहण्याची व्यवस्था आहे व्यवस्थित, त्याच्यानंतर योग करण्यासाठी वेगळे हॉल आहेत, समुपदेशन काउन्सिलिंग करण्यासाठी वेगळे हॉल आहेत, जेवणाचे हॉल आहेत, त्याच्यानंतर इथे खाली हा बहुतेक ट्रीटमेंट करण्यासाठी हॉल आहे, त्यानंतर गार्डन आहेत,
की जिथे रुग्ण बसू शकतो। आता इथं मी माझ्या मित्राचे सासरे जे आहेत त्यांना या ठिकाणी मी घेऊन आलो होतो, त्यांची फी पण तुम्हाला मी सांगतो। पेशंटसाठी आता त्यांनी आम्हाला 10 दिवसासाठी 18,500 रुपये चार्ज केले, ज्याच्यामध्ये सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचा चहा नाश्ता, रात्रीचं जेवण आणि राहणं, शिवाय इतर जो उपचाराचा खर्च आहे हा सर्व त्याच्यामध्ये समाविष्ट आहे। जर रुग्णाबरोबर एखाद्या नातेवाईकाला राहायचं असेल तर त्यासाठी 5,000 रुपये आकारले जातात, ज्याच्यामध्ये उपचार सोडून बाकी सगळं जेवण खाणं नाश्ता राहणं हे सगळंच ज्याच्यामध्ये समाविष्ट आहे। तर निश्चित ज्या रुग्णांना आयुर्वेदिक पद्धतीनं उपचार करून घ्यायचे असतील, शिवांबू थेरपीचा वापर करायचा असेल किंवा योग निसर्गोपचार आणि इतर आपल्या ज्या भारतीय ज्या काही उपचारच्या पद्धती आहेत त्याचा वापर करून जर रुग्णांना बरं व्हायचं असेल तर त्यांच्यासाठी हे जे आनंद कुंज जे आहे ते अतिशय फायदेशीर आहे। आनंद कुंज या आयुर्वेदिक आणि निसर्गोपचार केंद्रामध्ये सगळ्यांचं स्वागत। मी दिनेश कोलगे। अशा प्रकारची उपयुक्त माहिती मी यूट्यूबद्वारे सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो, ज्याची फार कमी माहिती लोकांना आहे। तर ह्या आनंद कुंज उपचार केंद्राबद्दल मी तुम्हाला आता माहिती दिलेलीच आहे, निश्चित याचा उपयोग तुम्ही करून घ्या। कारण ॲलोपॅथी उपचार पद्धती जी आहे त्याचे काही साईड इफेक्ट्स असतात, ती जी औषधं असतात ती काही जणांना झेपत नाहीत किंवा त्याचे इतर त्रास होतात। तर अशा लोकांसाठी, अशा रुग्णांसाठी आणि काही व्याधी ज्या असतात त्या खूप जुन्या असतात, की अगदी म्हणजे एखादा लहानपणी पडलेला असतो पण ती जखम किंवा ती व्याधी त्याला अगदी उतारवयात त्रास देते, 40 नंतर त्रास देते। तर अशा प्रकारच्या काही जुन्या व्याधी असतात, या व्याधींवर निसर्गोपचार पद्धतीने, आयुर्वेदिक पद्धतीने, योग आणि इतर काही उपचार पद्धती आहेत अर्थात त्या भारतीयच आहेत, याचा वापर करून या ठिकाणी त्यांच्यावरती उपचार केले जातात। जवळजवळ 25 एकराच्या आसपास हा वरचा सगळा भाग आहे आणि या 25 एकरामध्ये, आणि हा जो 25 एकराचा जो भाग आहे हा पूर्णपणे डोंगराच्या माथ्यावरतीच आहे, म्हणजे आता इथून आपल्याला साईडला डोंगर दिसत नाहीत कारण की आपण ऑलरेडी सह्याद्रीच्या माथ्यावरच आहोत। आणि कारण इथून पुढे अणुस्कुरा घाट सुरू होतो, जसं तुम्हाला मी आधीच्या माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलं, आणि हा अणुस्कुरा घाट राजापूर तालुका जिल्हा रत्नागिरी पाचल या गावामध्ये उतरतो। तर हा कोकणात जाणारा रस्ता आहे आणि खूप सुंदर डोंगर माथ्यावर असलेलं हे आनंद कुंज निसर्गोपचार केंद्र हे नक्कीच भेट देण्यासारखं पण आहे, आणि ज्यांना खरंच काही जुन्या व्याधी असतील त्याच्यावरती उपचारही इथं घेण्यासारखे। श्री सुरेश रोकडे राहणार वडगाव, लांडगा वडगाव, तालुका संगमनेर, जिल्हा नगर, इथून हे आमचे मित्र गणेश शिंदे यांचे वडील आहेत, सासरे आहेत, आणि त्यांच्या उपचारासाठी या ठिकाणी आम्ही या आनंद कुंजमध्ये आलेलो आहोत मुंबईवर। दोघांना झोपण्यासाठी व्यवस्था आहे इथं, पेशंटसाठी एक आणि पेशंटबरोबर जे केअरटेकर असतात त्यांच्यासाठी एक बेड आहे। आंघोळीसाठी गरम पाण्याची व्यवस्था या ठिकाणी आहे। तर इथं आम्ही आनंद कुंज
या निसर्गोपचार केंद्रामध्ये आलो होतो. गाव खूप छान आहे. तालुका शाहूवाडी, जिल्हा कोल्हापूर.